आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. केवळ मौज मजेसाठी चोऱ्या करणाऱ्या उच्च शिक्षित चोरणीला केली नागपूर पोलिसांनी अटक. प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर MIDC पोलिसांची धाड. 5.5 लाखाच्या मुद्देमालासह बापलेकाला पोलिसांनी केली अटक. आणि गुन्हे शाखा युनिट 3 ची मोठी कामगिरी. जवळपास 9,82,500 रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू केला जप्त. सविस्तर वृत्त. गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या पर्स मधून होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागपूर पोलीस त्रस्त झाले होते. अतिशय हात चालाकीने चोरी करणाऱ्या या चोराच्या नागपूर पोलीस मागील कित्येक दिवसांपासून मागावर होते. या चोराला आता अटक करण्यात आली असून हा चोर एक उच्च शिक्षित युवती आहे. ही उच्च शिक्षित तरुणी 27 वर्षाची असून तिचं MA झालं आहे. तिच्या घरची परिस्थिती तशी सधन आहे, मात्र घरून मिळालेल्या पैशांवर तिला मौजमजा करता येत नव्हती. त्यात ती हॉस्टेलवर राहायची. असेच एकदा तिच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका उच्चभ्रू मैत्रिणीने तिला 8 वर्षांपूर्वी चोरीचा गुरुमंत्र शिकवला. काही महिने तिच्यासोबत चोरी केल्यानंतर हिस्सेवाटणीवरून त्या दोघीत वाद झाला आणि नंतर या तरुणीने स्वतंत्ररित्या आपल्या चोरीचा व्यवसाय सुरू केला. विशेष म्हणजे ही तरुणी एवढ्या सराईतपणे चोरी करते की संबंधित महिलेला बऱ्याच वेळ चोरी झाल्याची कल्पनाच येत नाही. गेल्या काही दिवसांपासून गर्दीच्या ठिकाणी जाऊन महिलांच्या पर्समधून रोख व दागिने लंपास करण्याचा तिने सपाटाच लावला होता. तिने आतापर्यंत अशा प्रकारे 20 चोऱ्या केल्या आहेत. एकाच पद्धतीने झालेल्या या चोऱ्यांमुळे नागपूर पोलीसही हैराण झाले होते. अखेर या चोर युवतीला नागपूर पोलिसांनी जेरबंद केलं असून चौकशी दरम्यान त्यांनी तिच्याकडून चोरीचे प्रात्यक्षिकही करून घेतले. तिची ही हातसापाई पाहून पोलीसही काही वेळेसाठी चक्रावले. इंग्रजी मराठीसह 3-4 भाषांवर प्रभुत्व असलेली ही उच्च शिक्षित चोरणी केवळ मौजमजेसाठी चोरी करते. नागपूर पोलिसांनी जेव्हा तिला अटक केली तेव्हा 20 चोऱ्यांमधील संपूर्ण रक्कम तिने शान शौकात उडवली. मात्र चोरीचे सुमारे 20 लाखांचे दागिने तिने घरात जैसे थेच ठेवले होते. ते दागिने विकायला गेल्यास सराफ अनेक प्रश्न विचारेल आणि आपलं बिंग फुटेल अशी तिला कायम भीती वाटायची. त्यामुळे ते दागिने ती एका डब्यात भरून ठेवत होती. पोलिसांनी तिला चोरीच का करते असे विचारले असता आप ये नाही समजोगे उत्तर तिने दिले. विशेष म्हणजे यापूर्वी ही तरुणी चोर असल्याचे लक्षात आले असता तिचे जुळलेले लग्नही तुटले. दिनांक 1/11/2021 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास आपल्या सीताबर्डी मार्केट येथे चोरीच्या प्रयत्नात असलेली एका महिलेस चोरी करताना रंगेहात पकडून फिर्यादी स्वाती बेदरकर यांच्या फिर्यादीवरून अपराध क्रमांक 506/21 कलम 379/511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची महिला ही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तिच्यावर पोस्टे तहसील येथे 13, पोलीस स्टेशन सीताबर्डीला 7, गिट्टी खदानला 1, गणेशपेठला 1 आणि पोस्टे रामटेक नागपूर ग्रामीण इथे 1 अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सदरच्या महिलेस अटक करून तिच्याकडून मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे. जवळपास त्या महिलेवर 21 गुन्हे नोंद आहेत. आपल्या पोलीस स्टेशन सीताबर्डीला 7 गुन्हे नोंद आहेत, गिट्टी खदानला 1 आहे, पोलीस स्टेशन तहसीलला 13 गुन्हे नोंद आहेत आणि सदरची महिला ही जी गर्दीची ठिकाणचं आहेत, गर्दीच्या ठिकाणी सराईतपणे पर्समधून जी महिला छोटी पर्स ठेवतात दागिन्यांची किंवा पैशांची तशा पर्स चोरी करते. ती 2 विषयात MA आहे, एकटीनेच काम करते आणि सराईतपणे पर्स चोरी करून त्याच्यातल्या रोख रक्कम ती खर्च करायची आणि जी नगदी आहे तर पोलीस स्टेशन तहसीलने त्यांच्या तपासात जवळपास 16 लाखाचे दागिने तिच्याकडनं जप्त केलेले. नागपुरातील हिंगणा रोड येथे एका कारखान्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू बनवून विक्री करणाऱ्या बापलेकाला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 5,48,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 3 जानेवारी रात्री 8:30 दरम्यान MIDC पोलिसांना माहिती मिळाली होती की यशोधरा नगर MIT गार्डन जवळ एका कारखान्यात गुप्तरित्या प्रतिबंधक अन्न पदार्थांची अवैधरित्या विक्री सुरू आहे. या माहितीच्या आधारावर DCP लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी धाड टाकण्यात आली असता तिथे सुगंधित तंबाखू बनत होता. तसेच 5,48,700 रुपयांचा मुद्देमाल तिथून जप्त करण्यात आला.
तसेच या प्रकरणी आरोपी राहुल अनिल जयस्वाल आणि अनिल शत्रुघ्न जयस्वाल या बापलेकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. काल दिनांक 3/1/2022 चे अंदाजे 8:30-9 वाजता दरम्यान आम्हाला अशी खबर मिळाली होती की NIT गार्डन न्यू रॉय इंग्लिश स्कूलच्या मागे एक गुटखा बनवण्याची फॅक्टरी चालू आहे. त्यामध्ये सुगंधित तंबाखू बनवून राहिलेला आहे आणि तो सुगंधित तंबाखू पॉकेटमध्ये भरून मग त्याला तो ब्लॅक मार्केटच्या हिशोबानं विकत असतो अशी खबर मिळाली असता माननीय DCP श्री रोहित मतारी सर यांच्या मार्गदर्शनानं त्या ठिकाणी रेड करण्यात आली आहे. त्या ठिकाणी रेड करण्यात असताना एक त्या शाळेच्या मागे तिथं मोठं गोडाऊन होतं, त्या गोडाऊनमध्ये मशीन लावून कच्चा तंबाखू टाकून त्याच्यामध्ये केमिकल्स ॲड करून तो सुगंधित तंबाखू भरत होता आणि त्या तुम्ही मार्केटमध्ये विकायसाठी ते प्रयोजन करत होता. यावर आम्ही ती रेड केली असता रेडमध्ये आम्हाला त्याच्याकडून जवळपास सुगंधित तंबाखू नवरत्न त्याची पॅकेट मिळालेली आहे. तसेच 3,65,000 रुपयाचा एकूण सुगंधित तंबाखू मिळालेला आहे आणि तशी ते सुगंधित तंबाखू तयार करण्याची एक मशीन आहे, ती मशीन 60,000 ती पण मिळालेली आहे. लिसरीन अंदाजे 200 किलो ड्रममध्ये भरलेली आणि मिथेनॉल, गुलाबजल व दालचिनी पावडर आणि कच्चा तंबाखू असे एकूण 5,48,000 रुपये 700 रुपयाचा माल आम्ही जप्त केलेला आहे. यामध्ये राहुल अनिल जयस्वाल आणि अनिल शत्रुघ्न जयस्वाल असे दोघे मुलाला आणि वडिलाला त्यात अटक करण्यात आलेली आहे आणि तपास सुरू आहे. हा सध्या मोठ्या प्रमाणामध्ये तंबाखूची फॅक्टरी काही नोंदणी नाही, काही नाही, कुठल्या प्रकारचं रजिस्ट्रेशन नाही, असा तो ऐवदीर्घ धंदा तंबाखू तयार करण्याचं काम करत असल्याने माहिती मिळाल्याने रेड करून सध्याची कारवाई करण्यात आली. दोन्ही आरोपीला अटक करून सध्या ते PCR मध्ये आहे. गुन्हे शाखा युनिट 3 पथकाने अन्न आणि औषधन प्रशासनाच्या सहाय्याने तहसील पोलीस स्टेशन आणि रकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या 2 ठिकाणाहून 9,82,500 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू जप्त केला असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली आहे. 3 जानेवारी रोजी गुन्हे शाखा युनिट 3 माहिती मिळाली होती की 2 ठिकाणांवर प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा तसेच त्याची विक्री करण्यात येत आहे. या माहितीच्या आधारे युनिट 3 पथकाने अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहाय्याने या दोन्ही जागेवर छापेमारी केली असता या कारवाई दरम्यान तहसील पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गोडाऊन मधून 9,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला तर लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीतील एका पान विक्रीवाल्याकडून 4.5 किलोचा 2,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून आरोपींची नावे कैलास सारडा आणि सुहास मांडवडे असल्याचे सांगण्यात येत आहे. गुन्हे शाखा युनिट 3 पथकास काल पोलीस स्टेशन तहसील आणि पोलीस स्टेशन लकडगंजच्या हद्दीमध्ये प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू साठा करून ठेवल्या असल्याची व ती विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेने 2 ठिकाणी कारवाई केलेली आहे. पहिली कारवाई पोलीस स्टेशन तहसीलच्या हद्दीमध्ये केली असून त्याच्यामध्ये एका गोडाऊनमध्ये आम्हाला प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू एकूण किंमत 9,80,000 इतका मुद्देमाल मिळून आलेला आहे आणि त्याच पद्धतीने पोलीस स्टेशन लकडगंज हद्दीमध्ये एका पान विक्रीच्या दुकानामध्ये आम्हाला 4.5 किलो सुगंधित तंबाखू मिळून आलेली होती. त्याची किंमत 2,500 रुपये आहे. ह्या दोन्ही ठिकाणी आम्ही FBIच्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं होतं, त्यांनी पंचनामा करून गुन्हे दाखल केलेले आहेत आणि याच्यामध्ये 2 आरोपींना अटक केलेली आहे. पोलीस स्टेशन तहसीलमध्ये अटक केलेल्या आरोपीचं नाव कैलास सारडा असं असून पोलीस स्टेशन लकडगंजमध्ये अटक केलेल्या आरोपीचं नाव सुहास मांडवगडे असं आहे. फिरायला जातो असे म्हणून सावनेर येथील 11वीत शिकणारा अथर्व आपली दुचाकी घेऊन घरून निघाला व थोड्या वेळातच राजकमल चौकात पोहोचताच त्याचा अपघाती मृत्यू झाला. 17 वर्षीय अथर्व काळे फिरायला जातो म्हणून आपली स्कूटी घेऊन घरून निघाला. सतत गर्दी असलेल्या राजकमल चौकाजवळ पोहोचताच समोरून येणाऱ्या गाडीला वाचवण्याच्या नादात अथर्वचे गाडीवरील नियंत्रण सुटले व त्याची गाडी कोळशाच्या 10-चक्का ट्रकवर आदळून अख्खा ट्रक अथर्वच्या अंगावरून गेला. यात अथर्वचा जागीच मृत्यू झाला. ज्या ठिकाणी अथर्वचा अपघात झाला ते ठिकाण अतिशय गजबजलेलं असून या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा आहे. येथील भगत स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या गाड्याही या रोडवरच राहतात. भाजीपाला विक्रेते तसेच इतर दुकानदारही इथे गर्दी करतात. विशेष म्हणजे रिंग रोडचा फेरा टाळण्यासाठी ट्रक चालक शॉर्टकटचा वापर करतात. मात्र पोलिसांची भूमिका निवळ बघ्याची असते. सावनेर रोडच्या दोन्ही बाजूला असलेल्या बेजबाबदार पार्किंगमुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. सोबतच जड वाहन शहरातून प्रवेश करत असताना त्यांच्या वेग मर्यादेवर कोणाचे नियंत्रण नसल्याचे देखील या अपघाताच्या निमित्ताने उघड झाले आहे.
ही घटना 3 जानेवारी रोजी रात्री 7:30 वाजताच्या सुमारास झाली असून या अपघातासंबंधी पोलीस उपनिरीक्षक सागर कारंडे पुढील तपास करत आहेत. नागपूर जिल्ह्यातील मोहप्यातील गलबर्डी इथे वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून भावानेच आपल्या विवाहित बहिणीची हत्या केल्याचा प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ माजली. आरोपी शरद गणोरकर याची विवाहित बहीण उज्ज्वला भोजन काही दिवसांसाठी गलबर्डी मोहपा इथे आपल्या माहेरी आली होती. आपला भाऊ शरद हा आपल्या आईला मदत करत नसल्याने बहीण उज्ज्वला त्याला नेहमी टोकायची. त्यातच तिचा व तिच्या भावाचा घरातील संपत्तीचा जुना कलह समोर आला. हा वाद इतका विकोपाला गेला की बहिणीने भावाला विटेचा तुकडा फेकून मारला आणि तो शरदला लागला. ते बघून शरदचा राग अनावर झाला व त्याने बाजूलाच असलेला बांबू हातात घेऊन बहिणीच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. यावेळी तिचा पती आणि मुलंसुद्धा तिथेच उपस्थित होते. जखमी झालेल्या उज्ज्वलाला सावनेर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने मी आव्हाड यांच्या वक्तव्याला पाठिंबा देत असल्याचं डॉक्टर बबन तायवाडे यांनी सांगितलं. ओबीसी हे लढण्यासाठी रस्त्यावर उतरत नाही म्हणून मला दुःख आहे आणि म्हणून मला ओबीसींवर विश्वास नाही. हे आव्हाडांचे वक्तव्य योग्य असून यातून ओबीसींना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असे त्यांनी स्पष्ट केले. की जितेंद्र आव्हाड साहेबांनी काल क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवशी एका कार्यक्रमामध्ये बोलताना ते असे बोलले की ओबीसींवरती माझा विश्वास नाही आहे, हे एक वाक्य पहिलं करून नंतर ते बोलले त्या अर्थाशी आपण पहिल्या वाक्याचा संबंध जोडला पाहिजे. लोकांनी फक्त तेवढं एक वाक्य घेऊन त्यांच्यावरती टीका करायला सुरुवात केली. संपूर्ण भाषणाचा सारांश जर आपण पाहिला तर त्यांचं असं म्हणणं होतं की बा या राज्यामध्ये आणि या देशामध्ये आम्ही 50-60% ओबीसी आहोत, पण जेव्हा ओबीसींवर अन्याय होतो तेव्हा हा संपूर्ण ओबीसी समाज पेटून का उठत नाही. पेटून उठत नाही म्हणून माझा त्यांच्यावरती विश्वास नाही की आमच्या या ओबीसी समाजाला आमचे संविधानिक अधिकार काय, आमचे कर्तव्य काय, केंद्र सरकारने असो राज्य सरकारने असो कोणत्या सोयी आणि सवलती आम्हाला द्यायला पाहिजे याची जाणीव ओबीसी समाजामध्ये नाही, जागरूकता ओबीसी समाजामध्ये नाही. आणि म्हणून हा ओबीसी समाज पेटून उठत नाही म्हणून त्याला त्याचे न्याय आणि अधिकार मिळत नाही, हा त्यांचा बोलण्यामागचा उद्देश होता. की त्यांनी मंडल आयोगाच्या वेळेचं एकदा उदाहरण कोट केलं. मी स्वतः त्यावेळेचा एक साक्षीदार आहे म्हणून मला माहीत आहे की जेव्हा काशीरामने नारा दिला होता की मंडल आयोग लागू करो, वर्णाखुर्ची खाली करो, या नाऱ्यावरती संपूर्ण भारत देश त्यांनी पेटवून काढला होता. तेव्हा या नागपूर शहरातच मी तुम्हाला उदाहरण देतो की या नागपूर शहरामध्ये जेव्हा आम्ही ती ओबीसीची मुवमेंट चालवत होतो तेव्हा आमच्या ओबीसी मुठभर राहत होते, पण दलित मागासवर्गीय नेते आणि मंडळ ही जास्त प्रमाणामध्ये सहभागी होत होती. नागपूरला ज्यावेळेस आम्ही मोर्चा काढला होता त्या मोर्चाच्या वेळेससुद्धा 75% वर दलित आणि मागासवर्गीय हे ओबीसी लोक जागृत लोकांसोबत होते, पण उर्वरित 50-60% हा ओबीसी समाज झोपलेला होता.
अखेर तब्बल 12 तासाच्या तुरुंगवासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांची मंगळवारी सकाळी 9:15 सुटका झाली. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोंधळ घालणे आणि पोलिसांना शिवीगाळ करणे या आरोपांखाली त्यांना अटक करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र आमदार राजू कारेमोरेंवर 31 डिसेंबरच्या रात्री मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोंधळ घातल्याप्रकरणी त्यांच्यावर विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. मोहाडी दिवाणी व फौजदारी न्यायालयाने आमदार राजू कारेमोरे यांना 15 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती, ज्यासाठी त्यांना भंडारा तुरुंगात नेण्यात आले होते. आमदार कारेमोरे यांच्या वकिलांनी जिल्हा सत्र न्यायालयात त्यांच्या जामिनासाठी अर्ज सादर केला. यावर न्यायालयाने अंतरिम जामीन 15 जानेवारीपर्यंत मंजूर केला. मात्र कारागृहाच्या वेळेत आमदार कारेमोरे यांच्या जमानतीची कागदपत्र कारागृहात पोहोचले नाही, त्यामुळे कारेमोरे यांना सोमवारला रात्र कारागृहात काढावी लागली. यांची आज सकाळी तब्बल 12 तासाच्या तुरुंगवासानंतर सुटका करण्यात आली. यावेळी आमदार राजू कारेमोरे यांनी पोलिसांच्या 50 लाख रुपये लूटमारीसंदर्भात न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केला असल्याची माहिती दिली. नाही, 50 लाख रुपयाची आपला चोरी तर झाली, डकैती झालीच आहे, आणि तो गुन्हा ज्यांच्याकडून घडला त्यांच्यावर कारवाई नाही झाली. ते आपल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी, म्हणजे जे आपण म्हणतो चोर सोडून संन्यासाला फाशी अशा टाईपचा हा आपला विषय झाला आहे. त्यांनी वेळेत जर ती कारवाई केली असती तेवढा आपला बाकी गदारोळ झाला नसता. परंतु ते आपली चमडी वाचवण्यासाठी, स्किन वाचवण्यासाठी, स्वतःच्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी त्या सर्व त्यांनी आपला हे एक आपला एक ड्रामा बनवला आहे आणि त्याच्यात आपला फसवण्यात आलेला आहे. भाऊजी, आपण आरोप लावलाय त्याच्यासाठी आता न्यायालयीन लढाई लढणार आहात? हो, बिलकुल पक्का लढू, प्रश्नच येत नाही. ते घामाचे पैसे आहेत, हरामाचे पैसे तर आहेत नाही, त्यांच्याकडून वसूल करूच. आणि त्यांची आपला म्हणजे आपला हे पोलीस विभागाचे आपला डकेत बनत असेल तर लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? ही जी जमानत मिळाली आहे ही त्यांची इंटरिम बेल अप्लिकेशन अलाव झालेली आहे आणि ही 15/1/2022 ही बेल अप्लिकेशन इंटरिमचा ऑर्डर आहे आणि त्याच्यानंतर मेन अप्लिकेशन जी आहे ती 15/1 डिसाईड होईल. आणि आता त्याची बेल झाल्यानंतर आम्ही जी समोरची जी प्रोसिजर आहे ती म्हणजे खरंच पोलिसांनी कारवाई बरोबर केली की नाही केली, कारण राजू कारेमोरे साहेब हे एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात आणि हे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच ते प्रत्येक गावामध्ये या कोणावर काही अत्याचार होत असेल ते त्यांच्यासाठी नाव घेत असतात आणि ते त्यांचं कामच आहे. त्याचप्रकारे त्यांनी पोलीस स्टेशनलासुद्धा काही लोकांबरोबर अन्याय झाला होता, तो प्रॉब्लेम सॉल्व करण्याकरिताच त्यांनी पोलिसांकडे जाऊन त्या विचारपूस केली, परंतु पोलिसांनी कोणत्याही प्रकारची काही इन्क्वायरी न करता, कोणत्याही प्रकारचा बरोबर तपास न करता त्यांच्यावर ही सूड भावनेच्या दृष्टीने ही कारवाई केलेली आहे. परंतु ही कारवाई पोलिसांनी केली पण आम्ही न्यायालयामध्ये ते सिद्ध करून दाखवू की त्यांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही आणि आम्ही त्यांना सर्वप्रमाणे न्याय कायदे जे आहेत कायद्याची बाजू आम्ही भक्कमपणे मांडून त्यांना या गुन्ह्यातून बाइज्जत बरी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा दिलासा मिळाला असून राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे 2 दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. तसेच तोपर्यंत नितेश राणेंना अटक करण्यात येणार नसल्याची ग्वाही न्यायालयाला दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. सचिन सातपुते यांच्या अटकेनंतर आता शिवसेनेने भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करावी अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे पोलिसांनी तिसऱ्यांदा नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलावले होते, मात्र नितेश राणे एकदाही चौकशीला आले नाही. पोलीस नितेश राणे यांच्या घरी गेले होते, मात्र नितेश राणे तिथेही उपस्थित नव्हते. मंगळवारी सकाळी राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने 7 जानेवारीपर्यंत नितेश राणे यांच्यावर अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई करणार नाही अशी ग्वाही न्यायालयाला दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जानेवारी 2:30 होणार असून यावेळी पोलिसांकडून आपली बाजू मांडण्यात येईल. यापूर्वी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अर्ज फेटाळून लावल्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज त्यावर कोर्टात सुनावणी झाली. आता शुक्रवारी नितेश राणेंना जामीन मिळतो का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
नागपुरात समाजातील तथाकथित रूढींना झुगारून दोन उच्च शिक्षित तरुणींनी आयुष्यभरासाठी एकमेकींची साथ देण्याचे ठरवले असून त्यांच्या या नात्याला नाव देण्यासाठी दोघींनी साखरपुडाही उरकला. दोघींच्या या निर्णयाला त्यांच्या घरच्यांनीही मान्यता दिली असून सर्व स्तरातून या दोघींच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. नागपूरची सुरभी मित्रा ही डॉक्टर असून पश्चिम बंगालची पारुमिता एका कॉर्पोरेट कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहे. नुकताच नागपुरातील एका रिसॉर्टवर त्यांचा साखरपुडा सोहळा पार पडला. येत्या वर्षभरात या दोघी एकमेकींसोबत लग्नबंधनात अडकणार असून विशेष म्हणजे भविष्यात दोघींनाही आई होण्याची इच्छा असून त्या मुलं दत्तक घेण्याचा किंवा सरोगसीचा पर्याय निवडणार आहे. पारुमिता आणि सुरभीची भेट कोलकात्यामधील कॉन्फरन्समध्ये झाली. सुरुवातीला इंस्टाग्राम आणि नंतर व्हॉट्सअपद्वारे त्यांचं बोलणं झालं. त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांनी एंगेजमेंटचा निर्णय घेतला, मात्र त्याला कमिटमेंट सेरेमनी असं नाव द्यायचं ठरलं. सर्वात आधी पारुमिताने मला प्रपोज केलं असं सुरभीने सांगितलं. त्यानंतर मी फोन 6 ते 7 दिवसांसाठी बंद ठेवला होता. 7 दिवसांनी तिचा मेसेज आला तेव्हा पारुमितानं राहून विचारलं, ठीक आहेस ना? तिची काळजी आणि प्रेम मला जाणवलं. त्यानंतर मी तिला होकार दिला. सुरभीने वयाच्या 19व्या वर्षी सगळ्यात आधी वडिलांना सांगितलं होतं की तिला मुलींबद्दल आकर्षण वाटतं व तिला मुलीसोबतच आयुष्य व्यतीत करायला आवडेल. सुरुवातीला सुरभीच्या बाबांची प्रतिक्रिया तटस्थ होती, ही फेज आहे, निघून जाईल असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र 2 वर्षानंतर पुन्हा त्यांच्यात बोलणं झालं तेव्हा सुरभीने आजही मला महिलांविषयीचं आकर्षण वाटत असल्याचं त्यांना स्पष्ट सांगितलं. सुरभीचे वडील डॉक्टर असल्यामुळे त्यांनी सुरभीला भक्कम आधार दिला. सुरभीच्या आईने मात्र हे नातं जगजाहीर करू नका असं सांगितलं. मात्र ज्या समुदायाचं मी प्रतिनिधित्व करते त्यांना माझ्या मोकळ्या वर्तनाने बळ मिळेल, तसेच जर एखादी सुशिक्षित तरुणी आपल्या लैंगिकतेविषयी मोकळेपणाने बोलली तर आणखी लोकांना प्रेरणा मिळेल असं आपल्या मनात आल्याचं सुरभीने सांगितलं. आता या दोघींच्याही नात्याला मित्र, कुटुंब, नातेवाईक, भावंड या सगळ्यांनी स्वीकारलं असून एकाही व्यक्तीने तिच्याशी संबंध तोडले नाही, उलट त्यांना पाठिंबाच दिला. रविवार 2 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या दरम्यान जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गौतम नगर येथे आरोपी अंकुश उर्फ पियुष पड्डलवार याने आपले साथीदार लखन टोटलवार याच्यासोबत मिळून बलराज चौधरी याला आधी शिवीगाळ केली आणि मग बलराजच्या पोटावर चाकूने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. बलराज चौधरीच्या भावाने आरोपी अंकुश याच्या बहिणीसोबत प्रेमविवाह केला आणि याच रागातून त्या दोघांमध्ये वाद झाला आणि अंकुशने आपल्या जवळील चाकूने पीडितवर हल्ला केला. जरीपटका पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. काल रात्री 8 वाजताच्या दरम्यान बलराज यमराज चौधरी राहणार गौतम नगर जरीपटका याचेवर अंकुश उर्फ पियुष अनिल पडलवार राहणार खलाशी लाईन मोहननगर गड्डी गोदाम याने चाकूने हमला केला. तो जखमी आहे. जखमीच्या भावासोबत आरोपीच्या बहिणीने प्रेमविवाह केलेला आहे. या कारणावरून आरोपी याने फिर्यादी याच्या भावावर सदरचा हल्ला केलेला आहे. आरोपीसोबत परत एक त्याचा मित्र देवेंद्र श्यामराव टोटलवार राहणार गौतमनगर हा होता. दोघांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे. यातील सर्व कुठल्याही आरोपीवर जुने काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.